महत्त्वाची आहे की देवणारचा जो भूखंड त्यांनी दिला 124 एकर, माहिती काढा आपण. राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये अंतर्गत वाद आहे, तो कोर्टात पण गेला होता. कदाचित ह्या प्रशासकांनी त्यांना कन्सेंट दिलं असेल, पण ह्या ह्याच भूखंडावर लेगसी वेस्ट आहे, डम्पिंग ग्राउंड आहे, त्याच्यानंतर तिथे वेस्ट टू एनर्जीचा प्लांट आमच्या सरकारच्या वेळी आणि ह्या सरकारच्या वेळी देखील त्याच्यावर चर्चा सुरू होती आणि मला वाटतं जाहीर पण केला होता. मग एकंदर वाद असताना, सबज्युडिस मॅटर असताना हे सगळं एवढी घाई करून तुम्ही अदानीच्या घशात का टाकताय? बरं, एवढं सगळं 540 आणि 540 एकर जर दिले तरी धारावीतल्या प्रत्येक व्यक्तीला घर मिळणार आहे का? तर तसं नाही. कारण जर तुम्ही टेंडर डॉक्युमेंट बघितलं तर त्याच्यात अपात्र लोक होणार आहेत धारावीतले. साधारणपणे 1.5 लाख परिवार धारावीमध्ये अपात्र ठरवली जाणार आहेत. त्यांना तुम्ही तिथून तर हकलवणारच, तुम्ही बाहेर तर काढणारच आहे. म्हणजे 1.5 लाख परिवारांना तुम्ही धारावीत घर देणार नाही. त्याचसोबत माझ्या मुंबईचे सॉल्ट पॅन्स तुम्ही घेणार, त्याचसोबत माझ्या मुंबईच्या जागा तुम्ही फुकटात घेणार, त्याचसोबत मुंबईत तुम्ही साधारणपणे जर आत्ता पाहिलं तर धारावीचं जर सोडलं आणि इतर हे जे 540 एकर मी बोलतोय त्याच्यात 7 लाख स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन हे लोक करणार आहेत. 7 लाख स्क्वेअर फूट आपल्याला मिळतात किती? 1500 रुपये महिलांना, 50 रुपयाची सूट टोलवर. म्हणजे एका बाजूला आपल्याला काहीतरी फसवायचं आणि दुसऱ्या बाजूला काम करायचं अदानीसाठी. म्हणजे तुम्ही बघा ना, आता जे मुंबईत झालेलं आहे, मध्यंतरी माझ्या कानावर बातमी आली होती की उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी भाजपाने साईबाबांना विरोध केला होता, त्यांच्या मूर्त्या झाकल्या होत्या. कारण ते काय म्हणाले होते, सबका मालिक एक है. भाजपचा याला विरोध आहे, ते बोलतात सबका मालिक अदानी आहे. एकनाथ शिंदेचा याला विरोध आहे, ते म्हणतात सबका मालिक अदानी आहे. आणि ते करायला हे मागे लागले. तुम्ही विचार करा, साधारणपणे जर यांनी 7 लाख स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन या मुंबईमध्ये केलं धारावी सोडून, धारावीत वेगळं, तर कमीत कमी ह्या 7 लाख स्क्वेअर फूट मधून 1 लाख कोटी अदानी समूह कमवणार आहे. मी परत एकदा सांगतो, कोणीही मुंबईत कमवण्यात आम्हाला काही विरोध नाहीये. मुंबई ही स्वप्न नगरी आहे. मुंबईत अनेक युवा युवती प्रत्येक दिवशी येतात, रोजगारासाठी येतात, नोकऱ्यांसाठी येतात, स्वतःचं काहीतरी सुरू करण्यासाठी येतात. नक्की करावं, मुंबईत येऊन मोठं व्हावं, मुंबईत येऊन तुम्ही जगातले सर्वाधिक पैसे कमवणारे व्यक्ती बना, आम्हाला अभिमान असेल. पण मुंबई लुटून चालणार नाही. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे, महाविकास आघाडी म्हणून आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आहे, आणि उद्धव साहेबांचं देखील हीच भूमिका आहे की आमचं सरकार आल्यानंतर हे जे काही अतिरिक्त अदानी समूहाला दिलेलं आहे ते आम्ही रद्द करणार, म्हणजे करणारच. आणि मुंबईची हक्काची जमीन, मुंबईच्या हक्काचा जो काही रेव्हेन्यू आहे तो दुसऱ्या कुठच्याही समूहाला देता कामा नाही आणि देणार नाही. हे सगळं रद्द करायला लागणार. ठीक आहे, तुम्हाला धारावीत जेवढं काही मिळालं आहे त्याच्यात कोणालाही अपात्र न करता तिथे तुम्ही बनू शकत असाल तर आनंद आहे, तेवढं करा. टेंडरच्या बाहेर जर जात असाल, टेंडर मध्ये तुम्हाला जमत नसेल तर टेंडर रद्द झालं पाहिजे. आणि आमची तर मागणी आहे की एवढं सगळं करायच्या ऐवजी मग पीटीसी, जो अदानी समूहाने बँड्रा एक्लेमेशन इथे एमएसआरडीसीचा प्लॉट घेतला, तिथे बांधा ना ट्रान्झिट कॅम्प. 28 एकरचा भूखंड आहे तो, बांधा तिथे ट्रान्झिट कॅम्प. पण कुठेतरी मुलुंडमध्ये स्थानिक आमदारांनी प्रॉमिस केलं होतं लोकसभेच्या वेळी की आम्ही तो रद्द करून घेऊ. लोकसभा होऊन 4 महिने झालेत, रद्द झालाय? नाही झालाय. कुर्ल्यामध्ये मदर डेअरीचा प्लॉट होता, तिकडच्या स्थानिक गद्दारांनी प्रॉमिस केलं होतं जनतेला की आम्ही रद्द करून देऊ, रद्द झालाय?